भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के प्रधानमंत्री के रूप में शपथ लेने के बाद भारत के प्रत्येक नागरिक को आवास प्रदान करने के लिए प्रधानमंत्री आवास योजना नामक एक महत्वाकांक्षी योजना शुरू की गई थी। आवासों को प्रधानमंत्री आवास योजना के तहत स्वीकृत किया गया था, लेकिन राज्य सरकार द्वारा केंद्र सरकार द्वारा उपलब्ध कराए गए धन का यूटिलिटी सर्टिफिकेट जमा करने के कारण वर्धा शहर में 48 घरों का निर्माण रुका हुआ है। भाजपा पदाधिकारियों ने आज जिला कलेक्टर कार्यालय पर पहुंचते हुए राज्य सरकार से 48 परिवारों को न्याय दिलाने और प्रधानमंत्री आवास योजना के तहत चल रहे निर्माण कार्य को पूरा करने की मांग की। आज हमें जिल्हाधिकाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत वर्धा शहरामध्ये जे 48 लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचा प्रश्न घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। प्रधानमंत्री आवास योजना माननीय आपले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे। देशामध्ये आज ग्रामीण भागामध्ये 2.5 कोटी लोकांना आणि शहरी भागामध्ये 59 लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरं देण्यात आलेली आहे। लोक तिथे राहायलाही गेलेली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये ठरवून तिघाडी सरकार प्रधानमंत्री आवास योजना मुद्दामून रखडवत आहे आणि मागील 1.5 वर्षापासून येथील 48 लाभार्थी खूप फॉलोअप घेत आहे की आमची घरं कंप्लीट करून द्या। कुठे छप्पर आहे तर कुठे छप्पर नाही आहे, तर कुठे भिंती आहे तर अर्धवट भिंती आहे, तर कुठे छपाई नाही आहे, अशा पद्धतीने लोक कठीण परिस्थितीमध्ये हे 48 कुटुंब राहत आहे। त्यांचा प्रश्न घेऊन आमच्या जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष वरुणजी पाठक, उपाध्यक्ष कृष्णाजी जोशी, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष कमलबाबू कुलधरिया यांना घेऊन आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो होतो। माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली, त्यांनी उद्या तशी पण या संदर्भामध्ये VC राज्यमंत्र्यांसोबत, महाराष्ट्राच्या राज्यमंत्र्यांसोबत आहे, ते उद्या VC झाल्यानंतर या संपूर्ण प्रश्नावर एका येत्या 8 दिवसामध्ये निर्णय देणार आहेत। हा जर निर्णय 8 दिवसात झाला नाही तर भारतीय जनता पार्टी या संदर्भात मोठं आंदोलन छेडेल आणि आम्ही आंदोलन करू आणि या 48 लाभार्थ्यांना लाभ मिळवून देऊ हे आम्ही आज सांगतो आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आमच्या नगरपरिषदेतील, वर्धा नगरपरिषदेतील 48 लोकांना घरकुल मंजूर होऊनही आतापर्यंत त्यांचं काम पूर्ण झालेलं नाही आणि त्यांना विविध प्रकारची अडचण येत आहे। काही लोकांनी पैसे सावकाराकडून पैसे काढून ते घराला लावलेले आहे, त्यांची अजूनपर्यंत राज्य सरकारतर्फे अजूनपर्यंत त्यांचं उर्वरित रक्कम त्यांना मिळालेली नाही आणि नगरपरिषदेला आम्ही नगरपरिषद CEO यांना, मुख्याधिकारी यांना भेटलो, त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांनी त्यांची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांनी राज्य शासनाला UC पाठवलेली आहे, त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण करूनसुद्धा अजूनपर्यंत राज्य शासन हे पैसे यांना पाठवत नाही आहे। या लोकांसाठी भारतीय जनता युवा मोर्चा आज आमचे भाजपा संघटन महामंत्री श्री अविनाशजी देव, आमचे उपाध्यक्ष भाजपचे कमलजी कुलधरिया, माझे सहकारी कृष्णाजी जोशी यांच्यासमवेत आम्ही आज इथे निवेदन द्यायला आलो आणि या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली की लवकरात लवकर यांचे काम पूर्ण करावे, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरून या लोकांसाठी आंदोलन करून यांना यांचं हक्काचं घर मिळवून देऊ असे मी या ठिकाणी आपले बोलतो। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।